अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नवी दाभाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमाने ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी आता उपलब्ध करून देण्यात आले आहे। येथील शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या आरोग्य प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन जामनेरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्या हस्ते आज करण्यात आले। या प्रसंगी आत्मा तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील, नवी दाभाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी ज्यांच्या हस्ते लोकार्पण झालं, आपल्या जामनेर नगरीच्या आताच ज्यांची निवड झाली, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या राज्याचे आपल्या सर्वांचे आवडते लाडके नेते जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीशभाऊंच्या नेतृत्वाखाली आपण निवडणूक लढलो। मी त्या ठिकाणी साधनाताई लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी झाल्या अशा आपल्या ताईंच्या हस्ते त्या ठिकाणी लोकार्पण सोहळा झाला। या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मित्र, ज्येष्ठ नेते आदरणीय जितूभाऊ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आपल्या या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्यांचे पती आदरणीय विलासभाऊ, नेहमी आमच्यासोबत काम करतात असे आमचे मित्र, ज्येष्ठ मार्गदर्शक आपले मुरली आबा आणि दुसरे आपले नेते आदरणीय अजयभाऊ यांनी या ठिकाणी सूत्रसंचालन करतायत असे आपले अजय भाऊ, व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय नेतेगण, या गावचे सरपंच आदरणीय अनिल भाऊ, उपसरपंच पाटीलताई, व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय भगिनी ज्यांचं मार्गदर्शन आपल्या या परिसराला लागतं असे आपले ज्येष्ठ काका आदरणीय भागवत काका, भगवान भाऊ, या गावचे माजी सरपंच आमचे वामन दादा, खरं तर सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाहीये म्हणून सर्वच विजू भाऊ, राजू भाऊ, ईश्वर भाऊ, इथं बसलेले सगळे नेवल दादा सगळेच आणि सर्व नवनिर्वाचित आपल्या नवी दवाळी आणि वाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे सर्वच सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य
आणि सदस्यताई आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माझ्या माता पित्यांनी, सर्व तरुण मित्रांनो, आई भगिनींनो आणि बालगोपाळ, खरं तर नवी दबाडी वाडी निवडणूक आणि नगरपालिकेची निवडणूक अजय सारखेच झाल्या, अगोदर तुमची झाली आणि तुमचा जो विजय मिळाला 7-0 तोच आदर्श जामनेर गावाने देखील घेतला दादा, आणि जामनेर मध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या राज्याचे लाडके नेते आदरणीय गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली पुन्हा या महाराष्ट्रामध्ये असं कधी घडलं नाही असं 25 च्या 25 जागा आपल्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मिळाल्या, आणि साधनाताई आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी नगरसेवक झालो. आज आपल्या गावचं आरोग्य प्लॅनचं उद्घाटन या ठिकाणी ताईंच्या हस्ते झालं. खर तर आपल्या गावाबद्दल बोलायचं झालं तर या गावालाच या ठिकाणी परिवर्तन होत आणि फार मोठ्या ताकदीने आणि आशीर्वादाने या ठिकाणी सर्व सन्माननीय सदस्य आणि सरपंचांना निवडून दिलं. फार मोठ्या अपेक्षा आहे आम्हाला त्या गोष्टीची काकू जाणीव आहे की आपल्या या गावाला काव आहे. या गावाचा सर्वात महत्वाचा विजय भाऊ स्वप्नदाता, या सगळ्यात महत्वाचा पाण्याचा प्रश्न, आपली चर्चा देखील त्या ठिकाणी वासुदेव भाऊ आपले वामनदादा त्या ठिकाणी चर्चा देखील झाली की आमच्या गावाचा सर्वात महत्वाचा कुठला प्रश्न असेल तर आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. हाच प्रश्न सगळ्यांनी इलेक्शन होण्याच्या अगोदर लावून धरला आणि त्याच प्रश्नाभोवती आपण लढलो आणि तोच प्रश्न घेऊन आपण गावामध्ये ग्रामस्थांना आशीर्वाद मागितला आणि प्रचंड आशीर्वाद आपल्या पॅनलला या ठिकाणी दिला आणि भरघोस मतानं आपलं पॅनल निवडून आलं. त्याबद्दल अगोदर मी आपलं गिरी भोंच्या आणि साधनाताईंच्या आणि सगळ्या सन्माननीय नेत्याच्या वतीने पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक अभिनंदन करतो. आणि आता त्याच वेळेला अभिनंदन करत असताना ही नमूद करतो आणि आश्वासित करतो की आता जबाबदारी वाढली आहे, आपल्याकडनं अपेक्षा देखील वाढल्या आहे आणि म्हणून पहिली अपेक्षा मला असं वाटतं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण तात्पुरता सोडवलेला आहे आणि योजना देखील आपल्या गावाला मिळाली आणि त्या योजनेच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो की माझ्या सगळ्यात म्हणजे भगिनींसाठी, कारण पिण्याचा विषय त्यांच्यासाठी निगडीत असतो, म्हणून मी भाऊंच्या वतीने आणि ताईंच्या वतीने आणि सगळ्या नेत्यांच्या वतीने शब्द देतो की आपल्या गावचा पाणी प्रश्न निकाली लागला, निकालीच निघाला आणि तो निकालीच काढू, पूर्ण करू हे आपल्याला आश्वासित करतो. आणि सर्वात महत्वाचं आपल्या शेजारी फॅक्टरी आहे आणि फॅक्टरीमुळे आपलं पाणी दूषित झालं हे सर्व मान्य आहे, सगळ्यांना मान्य आहे. म्हणून आता आपल्या गावचं आरोग्य देखील महत्वाचं आहे आणि म्हणून त्या संदर्भामध्ये भाऊंना निश्चित जाणीव आहे त्या गोष्टीची आणि आज तो प्रश्न सुद्धा आपण सोडवला. त्याबद्दल मी आपलं धन्यवाद देतो की आज आरोचं पाणी इथं उपलब्ध झालंय म्हणून आरोच्या पाण्यातून आपलं आरोग्य देखील आता चांगलं राखलं जाईल आणि आरोच्या प्लॅन्टला कुठलंही पाणी कमी पडू दिलं जाणार नाही अशी सक्षम अशी बाळू आपली बॉडी ग्रामपंचायत सरपंच आणि सगळे सदस्य आपण निवडून दिले आहेत. निश्चितपणे मला देखील खात्री आहे की ती चांगल्या पद्धतीने काम करते. अनेक गावाचे प्रश्न आहेत, आपल्या अनेक प्रश्न आपल्या गावातील आहेत, ते देखील प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे आपली ही जी बॉडी आहे हे सगळं पॅनल निश्चितपणे प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो की आपल्या राज्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ आपल्याला कुठलेच विकासाचं काम कमी पडू देणार नाही. आपल्या गावाचा सर्वांगीण विकासासाठी, आपल्या गावाच्या सारे प्रश्न सोडवण्यासाठी आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ आणि आम्ही सगळेच जण आपल्या सोबत आहोत. कुठलाही प्रश्न असेल ते सोडवण्याच्या संदर्भामध्ये मी सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो की आपले सगळे प्रश्न सोडवण्यासाठी, या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि साऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपली भारतीय जनता पार्टी आणि आपल्या राज्याचे लाडके नेतृत्व गिरीश भाऊ आपल्या सोबत आहे. आपल्याला कुठलीही चिंता करायची गरज नाही, आपला आशीर्वाद, आपलं सहकार्य, आपलं पाठिंबा असंच मिळत राहो. पुनश्च मी आपल्या सगळ्यांचा हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो. आपल्या गावाने आमचा सत्कार केला आणि ताईंच्या हातून आपण लोकार्पण सोहळा केला त्याबद्दल मी या ठिकाणी व्यासपीठाच्या वतीने आपलं खूप खूप आभार मानतो. पुनश्च आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो. मी नवी दवाडी गुरुग्राम पंचायतच्या वतीने हे सांगू इच्छितो. माझे मिसेस सरपंच असून आम्ही गेल्या 5 वर्षापासून आमचं एकच ध्येय होतं की ज्या महिला आम्ही वाढीहून येताना बघत होतो की कामावून सुद्धा येत होत्या आणि येताना कामाला गेल्यानंतर तिकडनं हंडे घेऊन येत होतो, तर आम्ही निश्चय केला की आम्ही 5 वर्षामध्ये काही ना काही आम्ही काम करून जाऊ. तर आम्ही दलित वस्तीचे कामं होते ते पण आम्ही केले, आमच्या समाजाचा जो 20% निधी होता हा पण केला आम्ही आणि आमचा सर्वात मोठा जो विषय होता आरोचा, तर हा आरोचा विषय आम्ही घेतला आणि आरो प्लॅन आम्ही केलं आणि गावातल्या लोकांना आम्ही 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी आम्ही दिलं आणि आमचं जाता जाता सरपंचपद जाता जाता का होईना पण आम्ही ते पूर्ण केलं.
आणि आमचं कार्यकाळ आता समाप्त झालं आहे आणि आता नवीन तरीसुद्धा जामनेर तालुक्यामध्ये कुठंच मिळणार नाही असं 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी, शुद्ध पाणी आणि थंड पाणी असं आम्ही आमच्या नवी दवाडी ग्रुप ग्रामपंचायतीला सोय करून दिली आहे. मी नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच आहे नवीन आणि आमच्या बॉडीमध्ये भगवान भाऊसुद्धा निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या हातूनच आरोचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे आणि आमच्या गावामध्ये 5 रुपयामध्ये 20 लिटर पाण्याची व्यवस्था आमच्या नवीन आलेल्या बॉडीने केलेली आहे आणि त्यामुळे गावकरी खुश झालेले आहेत आणि यापुढे सुद्धा पाण्याचा जो प्रश्न आहे तो आम्ही सोडवणारच आहेत आणि आता नवनिर्वाचित जे सदस्य निवडून आलेले आहेत आणि मी लोकनियुक्त सरपंच निवडून आलेलो आहेत आमच्या गावाने आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे त्याची आम्हाला जाणीव आहे आणि ती त्यांची जी आशा आहे ती आम्ही पूर्ण करू असे आम्ही त्यांना आश्वासित करतो. आमची मागची जी बावळी होती आम्हाला आरोपल्यांचा आमची जिद्द होती. आरोपण टाकल्यामुळे सगळं महिला 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी सर्वांना मिळायला लागल्यापासून सर्व खुशी आहे आणि यापुढे आमच्या गावामध्ये पाणी दूषित असल्यामुळे सर्व महिला या पाण्यामुळे खुश झाल्या. तरी आम्ही यापुढे सहकार्य करीत राहू आणि सर्वांच्या समस्या अशा पूर्ण करू. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.